कमलामेल कंपाऊंड मधील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो, तसंच जखमींच्या प्रकृतीमध्ये देखील लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश हे मुंबई महापालिका आयुक्तांना दिलेले आहेत, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. कमलामेल कंपाऊंड मधील मोजूस पब आणि वन अभाव या रेस्टॉरंट बारमध्ये लागलेल्या या आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींबद्दल पंतप्रधानांनी शोकभावना व्यक्त केल्या. तसंच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठीमध्ये ट्विट करत या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय. कमलामेल कंपाऊंडमध्ये आगीचे नियम पाळले जात नाही आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील मनसेचे कार्यकर्ते मंगेश कसाळकर यांनी केली होती. आणि मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. कमलामेल कंपाऊंडमध्ये रफ टफवर बांधकाम करण्यात आलं होतं, ज्याला परवानगी नाही आहे. शिवाय आगीसंदर्भातील जे 35 नियम असतात तेही पूर्ण केले नसल्याचं दिसून आलं आणि त्यानंतरच तक्रार केली होती, असं मनसे नेते कसाळकरांनी सांगितलंय. मनसे कार्यकर्ते मंगेश कसाळकरांनी 10 ऑक्टोबर 2017 कमला मिल्स कंपाऊंड संदर्भामध्ये मुंबई महापालिकेकडे तक्रार देखील केली होती. मनसेने ही जी तक्रार आहे, मनसेचे उपाध्यक्ष आहेत मंगेश कसाळकर यांनी ही तक्रार केली होती की कमला मिल कंपाऊंडमध्ये जे अनधिकृत बांधकाम होत आहे, तर या ठिकाणी अशी घटना घडू शकते याबद्दल यांनी अगोदरच महानगरपालिकेला सांगितलं होतं. पण महानगरपालिकेकडून काय उत्तर मिळालं आपण थेट मंगेश यांच्याकडून जाणून घ्या. मंगेश सांगा, काय तुम्ही सांगितलं होतं, काय तुम्ही तक्रार केली होती याविषयी? सर, मी 9/10/2017 महानगरपालिकेला तक्रार केली होती की कमला मिल परिसरात जवळजवळ 50 बार रेस्टॉरंट आणि पब चालू आहेत, तिकडे इलिगल पद्धतीने एन्क्रॉचमेंट होऊन काही गोष्टी चालू आहेत, त्याबद्दल मी तक्रार महानगरपालिकेकडे मी पर्टिक्युलर नावं घेऊन सर या सर्व बारची तक्रार केली होती. यामध्ये वे अबो जिकडे ही घटना झाली त्याचंही नाव त्याच्यामध्ये होतं. मी त्यांना मेन्शन केलं सर अशा अशा गोष्टी होत्या. सर मला सिंगल, मी जर नावं पूर्ण मेन्शन केली, मी CS नंबरमधून सगळ्या गोष्टी मेन्शन करून दिल्या, तिने मला हे उत्तर देताना एक सिंगल लेटर उत्तर दिले की इथे कुठल्याही पद्धतीचं अनधिकृत बांधकाम होत नाही. सर तुम्ही मागे हा स्ट्रक्चर सज्जा बघू शकता, छप्पर बघू शकता, हे त्याचं उत्तर आहे की इथे इनलिगल गोष्टी चालू होतात. DMCनी मान्य केले की काही ठिकाणी इनलिगल पोर्शन होता, तो काढायला हवा होता, आता काही ठिकाणी मान्य केले जाते. तेव्हा आम्ही ही गोष्ट जी साऊथ विभागाला कळवली होती, त्यांनी हे पत्रक दिलं की इथे कुठलीही इनलिगल गोष्टी होत नाही. सर यांच्याकडे 34 फायर नॉर्म्स, एकही कम्प्लायन्स कम्प्लीट केली जात नव्हती, आताही केली जात नाही. इथे अजूनही असे 50 बार पब रेस्टॉरंट आहेत की तिकडे ह्या पद्धतीने आताही सर चालू आहे, त्याच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. आणि आता जी दुर्घटना झाली त्याची जबाबदारी म्हणून महानगरपालिका, फायर ब्रिगेड आणि हा कमला मिलचे मालक यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सर नेमकी तुम्ही कोणाकोणाबद्दल तक्रार केली होती? हे जे हॉटेल लागले त्याविषयी तुम्ही सांगितलं होतं अगोदर. सर मी फायरला पण या संदर्भातलं मी RTI मारला होता, फायरला सुद्धा मी कळवलं होतं, फायर ब्रिगेडकडून मला उत्तर आलं होतं, आज अपेक्षित उत्तर होतं, त्यांनी मला आज बोलवलं होतं, ते मी तुमच्याकडे सादर करीन. त्यांची मी अनऑफिशियल अशी त्यांच्याशी माझी बातचीत झाली, ते म्हणते की आम्ही त्यांना वर्षातून जेव्हा कन्स्ट्रक्शन करतात तेव्हा त्यांना आम्ही फायरची NOC देतो, त्याच्यानंतर 34 कम्प्लायन्स त्यांनी पाळणं गरजेचं असतं, त्याच्याबद्दल आमचा त्यांना फोर्स नसतो, पण ते कम्प्लायन्स पाळायला लागतात आणि त्याबाबतची तपासणी महानगरपालिकेने करायची असते. तर महानगरपालिका त्यांनी कारवाई केली नाही, तर महानगरपालिकेने जर कळवलं असतं की फायरचे नॉर्म, सिक्युरिटी नॉर्म्स पाळले जात नाही, तर कदाचित त्याच्यावर कारवाई होऊ शकली असती. परंतु महानगरपालिका आणि फायर ब्रिगेड दोघांची जबाबदारी आणि त्यांच्यामुळे हा गुन्हा झाला, म्हणून माझी आमची पुन्हा एकदा मागणी, मनसेची मागणी अशी की महानगरपालिका, फायर ब्रिगेड आणि हा कमला मिलचा मालक यांच्यावर गुन्हा, हत्येचा गुन्हा दाखवायला नियोजन. आणि सागर खाडेचा अक्षय कबड्डी महाराष्ट्र वन मुंबई. कमला मिल येथे प्रचंड भयानक आग लागली, दुर्दैवी घटना होती खरं तर. आणि या घटनेविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे. संदीप देशपांडे मला सांगा, खूप दुर्दैवी घटना आहे आणि या अगोदर मनसेने याविषयी महानगरपालिकेला सावध केलं होतं, काय सांगा? आमच्या कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं गेलं नव्हतं, RTI खोटी उत्तरं दिली गेली होती. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की जे अधिकारी याला जबाबदार आहे, इथला वॉर्ड ऑफिसर आणि इथला डेझिग्नेटेड ऑफिसर, त्यांना सर्वप्रथम सस्पेंड केलं पाहिजे आणि नंतर सगळ्या चौकशा केल्या पाहिजे. हा मुद्दा आहेच, पण दुसरं म्हणजे हे जे हॉटेल होतं हे रूफ टॉपवर होतं, खरं तर काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेने परवानगी दिली होती आणि आदित्य ठाकरेंनी मुख्यतः या लाईफस्टाईलची मागणी केली होती. ही आता धोकादायक आहे असं वाटतं का तुम्हाला? रूफटॉपच्या पुरस्कार करणाऱ्यांकडे सुद्धा या बळींची जबाबदारी जाते.
नक्कीच ज्यावेळी मनसेने हे लेटर दिलं त्यावेळेस कोणतंही अनधिकृत बांधकाम नाही असं सांगितलं होतं. हे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे निश्चितपणे. पहिले हे अधिकारी सस्पेंड झाले पाहिजेत आणि मग सगळ्या चौकशा झाल्या पाहिजेत. ओके, त्याचप्रमाणे समजा यामध्ये आता असं कळतं की ह्याचे ज्या परवानग्या आहेत ते स्वतः आयुक्तांनी दिल्या होत्या, जर आयुक्तांनी दिल्या असतील तर त्या उंचावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे का? मनसेची काय मागणी असेल? निश्चितपणे या ज्या परवानग्या आहेत या सगळ्या इथल्या सहाय्यक आयुक्तांनी ज्यांनी कोणी त्याच्यावर सह्या केलेल्या त्या सगळ्यांवर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नक्कीच रूफटॉपचा मुद्दा असेल किंवा या ठिकाणी असलेले जे हॉटेल असतील त्यांनी सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नव्हती, त्यामुळं याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी स्वतः मनसे करत आहे. व्हिडिओ जर्नी सागर खाडे साक्ष कवाडे महाराष्ट्र मुंबई. कमलामेल कंपाऊंडमध्ये लागलेल्या या आगीला पालिका प्रशासनच जबाबदार आहे असा आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेला आहे आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कबाड यांनी. इथे या ठिकाणी मोठी दुर्दैवी घटना घडली आणि याच घटनेच्या सोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार प्रसाद लाड. मला सांगा सर, मोठी दुर्दैवी घटना आहे खरं तर 15 लोकांचा जीव गेला, काय बलिप्रति गेली? प्रथम तर मी जे 15 लोक या मृत्यू घटनेत गेले आहेत त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि जे जखमी आहेत त्यांना देखील आमच्या भावना त्यांच्याबरोबर आहेत. हे जे घडलं हे अतिशय दुर्दैवी आणि वाईट प्रकारे घडलेलं आहे. आमची अशी सरकारकडे मागणी आहे, महापालिका प्रशासनाकडे मागणी आहे की याच्यामध्ये लवकरात लवकर एक कमिटी गठीत करावी, इथे असलेल्या बांधकामांची चौकशी करावी. जर अनधिकृतपणे ह्या इथे कुठलंही बांधकाम झालं असेल आणि ही घटना अनधिकृतपणे झाली असेल, ज्याच्या परवानग्या देत असताना जर मालकांनी किंवा जमीन मालकांनी जर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा केला असेल आणि ज्या अधिकाऱ्यांनी हा निष्काळजीपणा करताना त्याच्यामध्ये सहभाग असेल त्या सर्वांवरती कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे आमची मागणी. नक्की सर, हॉटेल मालक आहे त्यांच्यावर गुन्हा तर दाखल झालेला, पण जे अधिकारी आहे ज्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं सुरक्षेच्या ह्याच्यामध्ये तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का? त्यांच्यावर सुद्धा गुन्हे नोंद झाली पाहिजे. प्रत्येक वेळेला हॉटेल मालकावरती तर गुन्हा तर होतोच, पण माझं तर म्हणणं आहे की हे आम्ही दिल्लीपासून बघितलं आहे. दिल्ली ज्या वेळेला थिएटर जळलं होतं तेव्हापासून आपण हे बघत आहोत, पण त्याचबरोबर प्रशासनाला देखील कडक करणं हा प्रशासनाचा मला वाटतं एक भाग आहे आणि तो होईल अशी माझी खात्री आहे. मोठी आग होती आणि अशा आगी ज्या आहेत मुंबईमध्ये अनेक वेळा लागल्या, साकीनाका असेल, कुर्ला असेल आणि आता या ठिकाणी लागले, कुठेतरी महानगरपालिकाच पूर्णपणे याच्यामध्ये उशी आहे का? महानगरपालिका याच्यामध्ये कुठेही कारवाई करत नाही दिसत नाही. 100% महानगरपालिकाच याला जिम्मेदार असू शकते, कारण महानगरपालिकाच परवानगी देते, फायर ब्रिगेड देखील महापालिकाच बघते आणि हे करत असताना इकडचा जो कोण लोकल वॉर्ड ऑफिसर किंवा AMC DMC असतील त्यांची ही स्वतःची जिम्मेदारी बनते की इथे कुठल्या प्रकारे अनधिकृत बांधकाम होत आहे, हॉटेलच्या परवानग्या देत असताना कशाप्रकारे परवानग्या दिल्या गेल्या आहेत, कशा प्रकारचं मटेरियल वापरलं गेलं आहे, आगीच्या ज्या यंत्रणा आहेत त्या लावल्या गेलेल्या आहेत की नाही, गॅस सिलेंडर ठेवण्याची व्यवस्थित जागा आहे की नाही, या सर्व गोष्टींची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपले महापालिका आयुक्त सक्षम आहेत, ते त्याबाबतीत निश्चितपणे एक समिती गठीत करून मुंबईमधल्या कमला मिल कंपाऊंडच नाही तर फिनिक्सपासून जेवढे काही ठिकाणी अशा प्रकारचे व्यवसाय चालत आहेत त्याच्यावरती एक ऑडिट कमिटी निर्माण करून त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि मी तर म्हणेन की राजकीय लोकांनाही त्याच्यामध्ये लोकल स्थानिक प्रतिनिधींना बरोबर घेऊन त्याच्यामध्ये कमिटी गठीत करावी आणि त्याच्यावरती निर्णय घ्यावा. नक्कीच वारंवार जेव्हा अशा घटना होत्या तेव्हा हॉटेल मालक असेल किंवा हॉटेल मालकावर गुन्हा दाखल होतो, परंतु जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, जे जे यामध्ये दोषी आहेत त्या सर्वांवर कायद्याने कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता प्रसाद लाड करतात.